छगन भुजबळ दिवाळीत सुद्धा बेसन भाकर ठेचा आणि कांदा फोडून खातो, पण स्वकष्टाचं खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही। बीड जिल्ह्यात दुष्काळ असल्या कारणाने खूप काही लोक त्या गोदापट्ट्यात आलेले पाण्याच्या ठिकाणी, पुढे सासऱ्यां जावायचा प्रश्न काढायची गरज नाही। तुम्ही कुठले, तुमचा बायोडाटा सुद्धा आमच्या जवळ आहे, तुमच्या शेपटावर नाही, तुम्हीच उलट आमच्या पायावर पाय देऊ नका, नाही तर तुमची सुद्धा आम्ही खैर करणार नाही। सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, आरक्षण काय हे समजून घे आणि आम्हाला म्हणतो आरक्षण द्या आरक्षण द्या, असं भुजबळांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे। ते कुठले, सगळ्या महाराष्ट्राला माहित आहेत, वयानं तुम्ही मोठे आहेत, आम्हाला काढायला लावू नका। आम्हाला सुद्धा तुमच्या बाबतचा आम्ही सुद्धा बायोडाटा गोळा केलेला आहे। तिथं आम्ही बीड जिल्ह्यातले खूप लोक आलेले आहेत, खूप हजारोनं, तिथं सासरात जावायचा प्रश्न नाही। बीड जिल्ह्यातला खूप काही समाज त्या गोदापट्ट्यात आलेला आहे, एकतर त्यांना माहीतच नाही, कुणीतरी एखाद्या माकडानं त्याच्या स्वार्थासाठी सांगितलं असं, कारण मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेले हेच हळूहळू सांगत असतील, पण त्यांना हे माहीत नाही की बीड जिल्ह्यात दुष्काळ असल्या कारणानं खूप काही लोक त्या गोदापट्ट्यात आलेले पाण्याच्या ठिकाणी, पुढे सासऱ्यां जावायचा प्रश्न काढायची गरज नाही। तुम्ही कुठले, तुमचा बायोडाटासुद्धा आमच्याजवळ आहे, तुमच्या शेपटावर नाही, तुम्हीच उलट आमच्या पायावर पाय देऊ नका, नाही तर तुमचीसुद्धा आम्ही खैर करणार नाहीत, कारण तुम्ही वयानं मोठे आहेत, आणखीन भानानं बोला एवढंच मात्र मी सांगतो, कारण मराठ्यांच्या शेपटावर पाय दिल्यावर काय होतं हे तुम्हाला मग पुढच्या काळात कळेल, पण तुम्ही धमक्या देऊन राज्यात शांतता बिघडू नका। सरकारलाही सांगतो, यांना 100% कायदा सुव्यवस्था राज्याची बिघडायची, यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवा, कारण आम्ही मात्र थांबणार नाहीत, भिणार बी नाहीत आणि खचणार बी नाहीत, पण आम्ही शांततेत आरक्षण मिळवणार आहेत। यांना मराठ्यात येऊ द्यायचं, आरक्षणात मराठ्यांना येऊ द्यायचं नाही, म्हणून यांचा तिळपापड झाला आहे, आम्ही मात्र आल्याशिवाय राहणार नाहीत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।